आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दूध उत्पादकांचे विरोधकांना देने गेने नाही फक्त महादेवराव माणिक यांना विरोध करायचा म्हणून विरोधकांचा माने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मल्टिस्टेट करण्याच्या ठरावास हातकलंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधींनी हात उंचावून पाठिंबा दिलाय गोकुळ मल्टिस्टेट करण्याच्या ठरावाला पाठिंबा देण्यासाठी पेट येथील बाजार समितीच्या हॉलमध्ये सभासद संस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सजराव माने हे होते यावेळी बोलताना श्री माने म्हणाले जिल्ह्यातील सर्व विरोधक एकत्रित येऊन गोकुळ संघाच्या मल्टीस्टेट ठरावास विरोध करत आहेत त्यांना सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी यांचं काही देणं घेणं नाही फक्त महादेवराव मा, यांना विरोध करायचा म्हणून विरोधकांचा आटापिटा सुरू आहे गोकुळ दूध संघाचे वीस लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी मल्टीस्टेटचा ठराव मंजूर केला पाहिजे त्यासाठी संस्था प्रतिनिधींनी वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर राहून आवाजी मतदानाचे ठराव मंजूर करावा असे आवाहन यांनी नारायण मोरे म्हणाले जागतिक गाय दूध व पावडरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे तो टिकवण्यासाठी आपण कोणाच्या बाजूला उभे राहिले पाहिजे याचा विचार केला पाहिजे जिल्ह्यातील काही साखर कारखाने व दूध संघ मल्टी स्टेट आहेत मग गोकुळ दुधात संघाच्या विस्तारीकरणाचा विरोध कशासाठी असा प्रश्न मोरी यांनी व्यक्त केला आहे यावेळी संभाजी महाडिक प्रताप पाटील राजेश पाटील भा पाटील बाबासाहेब गोडेस्वार सचिन पाटील श्रीकांत पाटील मकरंद बोराडे सर्जराव भंडारी गोविंदराव घाटगे भा वास्के बशीर हजारी श्रीकांत सावंत डॉक्टर बाबूराव पाटील यांच्यासह हातकलंगले तालुक्यातील सुमारे पंचाहत्तर प्रतिनिधी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक राजाराम साखर कारखाना संचालक दिलीपराव पाटील यांनी केलं आभार बाजार समिती संचालक नितीन चव्हाण यांनी मांडले महान साठी पुलाची शिरोलीहून हंकारे